खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला जी संकल्पना दिली, या ठिकाणी जी संकल्पना दिलेली आहे ती साकार करण्याकरता परमपूज्य जुमदेवजी महाराजांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे तो विचार खऱ्या अर्थाने या सेवकांनी आपल्यामध्ये रूढ केले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने सत्कर्म केलं आणि आज हे विराट रूप या ठिकाणी दर्शनाला मिळते. या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेले आहेत, आपल्या राज्याचे माजी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रजी बावनकुळे साहेब त्यांच्या सोबत आलेले आहेत, मान्य खासदार कृपालजी तुवारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, या भागाचे आमदार मान्य टेकचंदजी सावरकर या भवनामध्ये या ठिकाणी आलेले आहे. संपूर्ण मान्यवरांचं या सेवक बांधवांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि मी सगळ्यांनी त्यांचं काळ्यांच्या गजरामध्ये सगळ्या मान्यवरांचं आपण सगळ्यांनी स्वागत करावं ही विनंती आपल्याला करतो. आणि या ठिकाणी अधिक वेळ न घेता परमपूज्य महामानव जुमदेवजी महाराजांनी मानव घडवण्याची संकल्पना त्याच्या माध्यमातून आदर्श समाज घडवण्याची जी संकल्पना साकार केलेली आहे आणि त्याचा जे परिणती म्हणून आज हे विराट रूप या पावन परिसरामध्ये जनसंख्येमध्ये दिसते आहे याचं द्योतक आहे. मी या ठिकाणी आलेल्या संपूर्ण सेवक बांधवांचं सेवक भगिनीचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. अधिक वेळ न करता मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सभी सेवक भाई सेविका बहने शांति बनाए रखे, आपका अपना कीमती जेवरात वो भी संभाल रखे ऐसी विनती. अभी अतिथि महोदय विराजमान हो चुके हैं, इनका मंडल की ओर से
स्वागत होने जा रहा है और इसलिए स्वागत की बेला के पूर्व चंद शब्दों में गुनगुना चाहता हूं, क्योंकि हमारे मंडल के अवभाग्य है कि आज भूतोन भविष्यति ऐसा मुझे आज लग रहा है जो हमारे बीच में सम्माननीय महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री सम्माननीय फडणवीस साहब यहाँ पर पधारे हैं। इसलिए साहब आपके लिए कहना चाहूंगा कि जैसे पूनम की रात रोशन होती है, जैसे पूनम की रात रोशन होती है, वैसे आज हर दिल में हमारे मंडल की ओर से आप हमारे जन जहान में आस जगी होती है। सलामत रहे आपका ये उज्जवल व्यक्तित्व सम्माननीय फडणवीस साहब, सलामत रहे आपका ये उज्जवल व्यक्तित्व। आपके आगमन से इस मंच की बहुत बड़ी शान बढ़ी है, बहुत बड़ी शान बढ़ी है। साहब का ताली बजा कर स्वागत है। इसलिए अधिक समय न लेते हुए हमारे मुख्य अतिथि यहाँ पर विराजमान है और मुख्य अतिथि का सम्मान्य नामदार साहब आज के मुख्य अतिथि और हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री सम्मान्य देवेंद्र जी फडणवीस, इनका पुष्पगुच्छ लेकर स्वागत करने हेतु मैं आमंत्रित करना चाहूंगा वायुमंडल के अध्यक्ष सम्मान्य मधुरते साहब। आप कृपया साहब का पुष्पगुच्छ देकर आप सम्मान करें।
प्रकार मैं मंडल का सचिव इस नाते सामान्य हमारे विधान परिषद के आमदार और प्रधान अध्यक्ष भवानपुर साहब इनका मैं पुष्प गुच्छ देकर स्वागत करने जा रहा हूँ। सामान्य भवानपुर साहब नागपुर ग्रामीण हौदा के एसपी साहब हर्षल जी पद्धर साहब इनका स्वागत करने के लिए मैं आमंत्रित करना चाहता हूँ। कोषाध्यक्ष सम्मान्य ओराडे जी आप उनका स्वागत करें। हम बहुत बड़े खुशकिस्मती है, परमात्मा की असीम कृपा है जो हमारे महाराष्ट्र राज्य के प्रमुख अतिथि के रूप में यहाँ पर विराजमान हुए हैं और इसीलिए हम महाराष्ट्र राज्य से कुछ अभिलाषा करते हैं, आशा करते हैं और इस आशा हेतु आज के हमारे मंडल के अध्यक्ष बैठक के अध्यक्ष सम्माननीय मदनकर साहब कुछ चंद शब्द के रूप में अपने विचार प्रकट करना चाहते हैं। मंडल के अध्यक्ष सम्माननीय मदन प्रसाद राज्य के माजी मुख्यमंत्री
आज मुख्यमंत्री एवं पालकमंत्री सम्मान्य देवेंद्र फडणवीस साहब इस कार्यक्रम में उपस्थित रामटेक पार्टी लोकसभा क्षेत्र के हलदार तुम्हारे साहब प्रदेश अध्यक्ष एवं विधायक सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहब माजी राज्यमंत्री परिणय फुके साहब माजी आमदार पारवेज ये सर जिला परिषद के माजी अध्यक्ष और सभी पदाधिकारी आदरणीय मंच उपस्थित समस्त सेवक सेविकाएं माता रानी को मेरा प्रणाम। मेरा समय अभी बोलने का बनेगा लेकिन जिसे उन सबको सभी हमारे मान्यवरों को यहाँ जाना है और मुझे इनके आग्रह तो मुझे ये कुछ जो हमारी परमात्मा समाज की जो मान्य है उनके समक्ष में पेश करना चाह रहा हूँ। उप मुख्यमंत्री महोदय आप ये परमात्मा से अच्छे भलीभांति परिचित हैं। आप भवन में आए भवन के लिए भी दी उसकी चाबी भी दी आपने बहुत से काम परमात्मा मंडल के किए और कर भी रहे इसमें दो राय नहीं हो लेकिन आज 10 साल से मैं सत्य के पद पर हूं लेकिन आपका इस मानव धर्म आश्रम पावर गांव में प्रथम मन हुआ है इसलिए आदरणीय मंच और सभी समस्त सेवक सेविकाओं से विनती करता हूं कि इन पर तालियां बजाएं उनका जोरदार धन्यवाद। और मैं तो मार्गदर्शन बाद में कहूंगा आपको आपके विधायक महोदय सांसद महोदय मंत्री महोदय आपको परमात्मा के बारे में जानकारी देंगे कोई सवाल ही नहीं लेकिन हमारी जो इस मांगे है और ये जायज है ये हमारा परमात्मा मंडल का ही अधिकार है और वो अधिकार आपके हाथ में है आप दे सकते हैं और आप देंगे इसमें कोई दोरा नहीं है। तो पहला जो राज्य स्त्रीय तीर्थ क्षेत्र ब है यहाँ 77.53 करोड़ रुपए का जो काम का आरक्षण जो दिया गया है ना पार्टी के माध्यम से तो आप ये सब आपके हाथ में है तो मैं चाहता हूं कि आप यहाँ पर हमारे सेवकों को संबोधित करके इस काम का जो 77 करोड़ का लिए उसका आह्वान करें। और दूसरा है राष्ट्रीय महामार्ग नागपुर भंडारा ये जो महामार्ग है उस समय से 15-20 साल से वो महामार्ग का काम रुका हुआ था हमारे सम्माननीय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहब और आपके सहयोग से ये उड़ानपुर का भी काम शुरू हो गया है और उड़ानपुर का काम आपके माध्यम से शुरू हुआ है तो आप उसको मानव धर्म आश्रम ऐसा एक नाम देने की कृपा करें क्योंकि यहाँ पर जो परिसर है और ये पुलिया से जो हो रहा है जो लोगों को नुकसान होता था जो यहाँ पर एक्सीडेंट होते थे तो पुलिया के वजह से आपके माध्यम से वो सब एक्सीडेंट बंद हो जाएंगे। तीसरा हमारा 2020 और 2021 डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समान भूषण पुरस्कार जो लाखों की तादाद में हमारे शोकों ने वो फार्म भरे और आपके मंत्रालय में हमने 2-3 बार हमने वो उसकी कारण पूर्तता की है तो आप उसका भी वो समाज भूषण पुरस्कार के भी आप करेंगे क्योंकि वो भी सब आपके माध्यम में है। और चौथा जो 2021 और 2022 का शाहू फुले डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पारितोषिक पुरस्कार ये भी आपके माध्यम से ही हमको मंडल को मिलना है क्योंकि ये जो है आपने पिछले वक्त 1 जनवरी को 30 साल की लीज परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल में जब पालक मंत्री हमारे चंद्रशेखर बावनकुळे साहब थे ऊर्जा मंत्री तीन तीन पद थे बड़े बड़े पद थे लेकिन हमारे लिए वो एक भाई है हमारे मित्र है जो हर काम हस्तमुख करके वो सब निकालते हैं तो आप वो जो लीज जो है आपके अधिकार क्षेत्र में आती है तो आप 99 साल के बीच परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल में करके देंगे ऐसे मैं आपसे विनती करता हूँ। और फिर से एक बार आपने यहाँ पर यहाँ दर्शन दिए लोगों को हमारे भगवान के बाबा के मातोश्री के दर्शन किए फिर से एक बार आपका तहे दिल से धन्यवाद देता हूँ। और आपके क्योंकि आप अभी 10 मिनट बोलने के पश्चात आप चले जाएंगे इसलिए मैं अभी आपके जीवन के आने के लिए फिर से एक बहुत बधाई देता हूँ कि आपका राजनीतिक
स्तर और उच्च स्तर पर जाए ऐसी शुभकामना देती हुई अपने संपूर्ण ग्रामीण का धन्यवाद। धन्यवाद हमारे अतिथि महोदय के सामने हमारे मंडल की ओर से जो अंगेती वो रखी गई है और इसीलिए और आगे की बेला के लिए मैं आमंत्रित करना चाहता हूँ कि जिनका हमें सहकार्य मिलता है ऐसे हमारे लाडले जननेता इनके लिए दो पंक्तियां कहना चाहूंगा। सम्मान्य सारों का आज हमारा कार्यक्रम अधूरा है आपके सहकार्य के बिना। ऐसे मूर्तिलाल और कीर्तिमान सम्मानित भड़ंग साहब ये हमारे मूर्तिमान हैं, इसलिए इनको आज यहाँ पर आमंत्रित करना चाहता हूँ और आप साथ आइए और अपने विचारों से हमारे परमात्मा एक सेवक समाज को परमात्मा के प्रति और आपके भाव प्रकट कीजिए। आपसे गुजारिश है सर्वश भगवान बाबा हनुमान जी करना आणि भव्य सेवक संमेलन या ठिकाणी होत आहे। आणि माजी पालकमंत्री राज्याचे प्रदेशाचे भाजपचे अध्यक्ष आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे लोकप्रिय खासदार कुमारने साहेब, परिणयजी फुके माजी मंत्री, त्याचप्रमाणे उमरेडचे माजी आमदार पारवे साहेब, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर, या मंडळाचे सतत सेवकांना मार्गदर्शन करणारे आणि हा सेवक वर्ग वाढवत एवढा मोठा सेवक वर्ग करणारे बाबाचे सर्व
जे काही या सेवकासाठी दिलाय आज जीवनात या जगात कोणताही साधू संत एवढा मोठा कार्य करून आपल्याला देऊ शकत नाही. कारण महान त्यागी बाबा शिवशक्तीनं अनेक संकट झेलले, आपल्या जीवनामध्ये दुःख पाहिले आणि या दुःखातून भगवंताची साक्षात निर्मिती केली आणि या भगवंताची निर्मिती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण दिली आहे, आपल्याला सत्य तत्व नियमाची शिकवण दिली आहे. आणि ज्यांनी या दोन गोष्टीचा अवलंब आपल्या जीवनामध्ये केला तो सेवक या जगातला या राज्यातला अत्यंत प्रामाणिक माणूस या प्रामाणिक व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मागचे दुःख पूर्ण निघून जातील. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की सर्वात श्रीमंत आणि खरे जगातला माणूस कोण तर परमात्मा हे सेवक मंडळाचा सेवक हा या समाजातला सर्वात मोठा माणूस आहे. आणि म्हणून मी आता जास्त बोलणार नाही. मी साहेबांना विनंती करेल की मी आमदार झाल्यानंतर याच्यापूर्वी बावनकुळे साहेबांनी या समाजासाठी अनेक कार्य केलेले आहेत, या आश्रमात अनेक कार्य केलेले आहेत. पण अडीच वर्ष आपली सरकार नव्हती, 15 महिने साहेब आपली सरकार आली. त्या 15 महिन्यात मी या आश्रमाला जवळजवळ 5 कोटी रुपये दिलेले आहेत. काही काम झाले मी मधल्या काळात एक शब्द बोललो होतो की जेव्हा तुम्ही 26 जानेवारी लिहा तेव्हा दोन्ही बाजूला सिमेंट रस्ता दिसेल, पण काही तांत्रिक कारणानं तो सिमेंट रस्ता होऊ शकला नाही. पण 28 तारखेपासून परवा पासून 1.5 कोटी रुपये आपण त्या रस्त्याला दिले. दोन्ही साईडनं तो सिमेंट रस्ता होणार आहे. या आश्रमाला पूर्वी इतकी गर्दी व्हायची की आता आपण पावर दौड्यापासून शिरव्यापर्यंत रस्ता केला, तिकडे मोकेली वांजरा रस्ता केला, इकडे आपण म्हणजे शिरवा कल्याणाचे रस्ते केले आणि आता मुख्य रस्ता सुद्धा आपला होणार आहे. मी या ठिकाणी शब्द देतो की आमच्या मागचा बजेट होईल तेव्हा आसपासचे काही 2-3 रस्ते राहिलेले हे रस्ते जर झाले तर मला वाटत इथे 10 लाख नाही 25 लाख पण सेवक आले तर यांना कुठेही अडचण होणार नाही, जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही. हे भूमिका आमदार म्हणून मी या ठिकाणी ठेवलेली आहे. माझे हात जोडून फडणवीसांना विनंती आहे, तुम्ही एक तुमचा छोटा कार्यकर्ता तुम्ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात मी हे तुम्ही असा माणूस आहो की देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना फक्त 11 दिवसात कोणालाही न सांगता मला आमदार केलेलं आहे. म्हणून मी जीवनात देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विसरणार नाही. ठीक आहे आमदार केला पण या 15 महिन्याच्या गावात अनेक लोक आले, या मंचावर मी आले, मला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, भाषण दिले चालले गेले. पण देवेंद्रजी हा जो 77 कोटीचा आम्ही प्रस्ताव बनवलेला, मी स्वतः पर्यटन विभागाच्या सचिवाकडे कलेक्टर साहेबाकडून NMRDA माध्यमातून प्रस्ताव बनवून मुंबईला घेऊन गेलो, आपल्याशी 4 वेळा चर्चा केली. बावनकुळे साहेबांनी प्रयत्न केले आणि बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो 77.5 रुपयाचा जो प्रस्ताव आहे हा आपण निश्चित आज काही ना काही आमच्या पाठीवर थाप मारून घ्या. आपण
प्रामुख्यानं सोडवावा अशी मी विनंती करतो. तिसरी विनंती, जे आता मदनकर साहेबांनी सांगितलं की एवढा मोठा जो समाज आहे ज्याला व्यसनमुक्त केलं, ज्याला वेगवेगळ्या वाईट व्यसनातून दूर केलं, अशा आपल्या आश्रमाला आपल्या राज्याचा पुरस्कार मिळाला पाहिजे, हे या ठिकाणी माझी मागणी आहे. तिसरी एक चौथी मागणी आहे की हा जो आश्रम आहे हा चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा खूप खर्च येतो आणि म्हणून या परिसराला आपण सोलर जर लावून दिलं तर निश्चितपणानं येणारा जो खर्च आहे महिन्याचा इलेक्ट्रिसिटीचा तो कमी होईल. मी आता जास्त मागत नाही, कारण मी जास्त मागतलो तर काही पुढच्या काळात निवडणूक आहे, जास्ती बोलते म्हणून या कार्यकर्त्यांना टप्पू देऊन द्या. मी काही जास्त बोलणार नाही. मी सेवकाकडून हात जोडून विनंती करतो, त्या सेवकासाठी आपण ह्या दोन चार गोष्टी करा, मग पुढच्या वर्षी आल्यावर पुन्हा एक दोन गोष्टी आम्ही मागू एवढीच विनंती करतो. आणि हे सेवक असलो नसलो तरी मी महानकवी बाबा जुंडवतीचा सेवकच आहो असा समजून मी माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. नमस्कार. भारत माता की जय. श्रीराम. धन्यवाद. जो जहान में है वो बाहर आया है और इसलिए उनकी आवाज मैं पहले ही कहा कि दिखना मूर्ति लहान और कीर्ति महान कहते हैं, उसी प्रकार असम्माननीय अतिथि महोदय मैं भी अपनी मंडल की ओर से दो पंक्तियां गुनगुनाना चाहता हूँ. करो ना करो, करो ना करो डिमांड मारी. साहब जी, हमारी मंडल आपकी ओर आशा लेकर के आया है. करो ना करो डिमांड हमारी, आस लगाए बैठे, आस लगाए बैठे डॉक्टर तुम्हारी. करो ना करो पर डिमांड हमारी. धन्यवाद. इसके पश्चात मैं फिर से आमंत्रित करना चाहूंगा सम्माननीय फुके साहब जी, आप भी आइए और आप भी इस मेला को चार चांद लगाइए. सम्माननीय फुके साहब. सर्वप्रथम प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महात्यागी बाबा जुंडो जी को प्रणाम, परमात्मा आचार्य परम पूजनीय परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर च्या वतीने आयोजित हा हवन कार्य झेंडावंदन व भव्य सेवक संमेलन आणि या कार्यक्रमात इथे उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, इथे उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी मदनकर साहेब, इथे उपस्थित आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय नेते, संपूर्ण महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या क्षेत्राचे खासदार सन्माननीय कृपाजी तुमाने साहेब, या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष आणि आपल्या सर्वांचे लाडके टेकचंदजी सावरकर, माजे आमदार सुधीरजी पारवे, माजे जिल्हा परिषद अध्यक्ष ईशाताई सावरकर, मनोहरजी देशमुख, सुरलालजी अफुले, मोरेश्वरजी गवणे, प्रवीणजी उराडे आणि मोठ्या संख्येने उपस्थित संपूर्ण महाराष्ट्र असणार किंवा विदर्भ असणार छत्तीसगड मध्य प्रदेशमधून आलेले सर्व सेवक बंधू भगिनी मित्रांनो, खरं म्हटलं तर या
भव्य संमेलनामध्ये अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की फडणवीस साहेब इथे आले पाहिजे आणि आपल्या कार्याबद्दल आपल्या धर्माबद्दल आणि या मंडळाच्या वतीने अनेक जे कामं होतात त्या संदर्भात फडणवीस साहेबांना अवगत आम्ही आधी केलेलंच आहे पण या माध्यमातून करणं आवश्यक होतं. पण एक मानव धर्माच्या संदर्भात तुकडोजी महाराज म्हणतात की मंथन किया हर धर्म का हर पंत का हर देश का निकला यही मेरे समझ में सारा सुख संदेश का वो मानव मित्र बनकर पास सबके आएंगे शांति तभी हो पाएंगी नहीं तो खत्म हो जाएगी. हे तुकडोजी महाराजांच्या शब्दाप्रमाणे या मानव धर्म काम आहे आणि निश्चितच हे मानव धर्माचं काम इतकं मोठं आहे की आज संपूर्ण विदर्भात एकही गाव असं नसणार जिथपर्यंत या धर्माचा विचार पोचला नाही. जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असणार किंवा संत गाडगे बाबा महाराज असणार त्यांनी गावागावात विचार पोहोचवले अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य पोहोचवलं व्यसनमुक्तीचं कार्य पोहोचवलं त्याचप्रमाणे तुकडोजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये हा प्रत्येक गावापर्यंत हा विचार पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्या जे अनुयायी आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीही प्रत्येक गावापर्यंत घराघरापर्यंत हा विचार पोहोचवला. मी काही जास्त बोलणार नाही पण ज्या ज्या मागण्या कारण साहेब आपल्याला अनेक वर्षापासून सगळे जे मंडळातले पदाधिकारी आहेत त्यांची अपेक्षा होती की साहेब इथे आले पाहिजे आणि यांनी हे कार्य बघितलं पाहिजे आणि यांच्या ज्या ज्या मागण्या 77 कोटीचा डीपीआर तयार आहे पूर्ण 77 कोटी नाही झाले तर थोडे थोडे करून या बजेटमध्ये काही पुढच्या बजेटमध्ये काही आणि पुढच्या 5 वर्ष आपण मुख्यमंत्री राहणार हे पक्कच आहे त्या पुढच्या याच्या संपूर्ण आमचे कामं आपण करून द्या हीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि छोटे मोठे जे बाकी नामकरण देण्याचं जे काम असणार किंवा आणखी जे कामं असणार ज्या प्रमाणात हा समाज आपल्या विचारधाराशी जुडलेला आहे ज्या मोठ्या प्रमाणात हा सर्व समाज जवळपास 90% समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत जुडलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देतात आणि निश्चितच जे यांनी मागणी केली फार छोटी मागणी केली आपल्या पुढे हा जो समाज इतका मोठा जो आज इथे काही प्रत्येक गावातले प्रतिनिधी इथे आलेले आहेत सगळा पूर्ण संपूर्ण समाज जर इथे आला असता तर इथे जागा लागली असती आणि प्रत्येक गावात जो आपल्या पक्षाचा विचार आहे आपल्या पक्षाबद्दलचं जे मत आहे हे लोक निश्चितच आपल्यावर त्यांची आस्था आहे विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांवर सगळ्यांची आस्था आहे आणि ते आपलं काम करतील आपला विकास करतील त्या सगळ्यांना आपल्यावर भरोसा आहे आणि म्हणून ज्या फार छोटी ज्या 3-4 मागण्या सावरकर साहेबांच्या माध्यमातून मंडळातले पदाधिकारी आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मदनकर यांनी आपल्याला केल्या फार छोट्या आहेत आपण हे पूर्ण करणार ही अपेक्षा करतो आणि आज निश्चितच काही ना काही घोषणा करून साहेबांना जातीलच आणि साहेबांनी एकदा म्हटलं कारण सावरकर साहेबांनी सांगितलं की लोक येतात मोठे मोठे भाषण देतात आणि चालले जातात पण साहेबांनी एकदा म्हटलं की 100% झालं ते समजायचं आणि साहेब निश्चितच आपल्याला आपल्या कार्याला निश्चितच सन्मानित करतील ही अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय परिणय फुके माजी राज्यमंत्री महाराष्ट्राचे इन्होने भी इस धर्म की महानता की बाबा जमदेव जी के कार्य की और सेवकों की विचारधारा यहाँ पर प्रस्तुत की है. महोदय जी मैं आपके जानकारी के हेतु बताना चाहूंगा कि तमाम जितने भी जन सैलाब आपके सामने दिखाई दे रहा है इनके हर घर में शराब पीकर आना मना है ऐसी नेम प्लेट लिखी हुई है जो आज महान गायकी बाबा जमदेव जी के आशीर्वाद से सभी सेवादार व्यसन मुक्त हो चुके हैं और इसी विचारधारा के लिए और सम्मान्य हमारे लाडले आमदार सम्मान्य भोंडेकर जी यहाँ पधारे हैं आपसे भी गुजारिश है कि आप भी मंच पर आए और मंचासन विराजमान.
मार्गदर्शन के लिए, इस मार्गदर्शन के लिए आगे के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा और उनकी जो निष्ठा है हमारे इस परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल के प्रति, हमारे सेवा भाइयों के प्रति, इसलिए मैं उनके लिए कुछ चंद पंक्तियां गुनगुना चाहता हूँ कि कर्तव्य निष्ठा और सृजनात्मकता की मूर्त, कर्तव्य निष्ठा और सृजनात्मकता की मूर्त। व्यसनमुक्त होऊन या समाजाचा आदर्श निर्माण करण्याचं काम
परमात्मा एक सेवक मंडळाने केलं याबद्दल मला अभिमान आहे. सरकारने हजारो करोड रुपये खर्च केले असते तरी व्यसनमुक्ती हुंडा पडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन आपण करू शकलो नसतो. पण बाबा हनुमानजी बाबा चंद्रजींचा सहवास असा आहे की या ठिकाणी आल्यानंतर व्यसनही गेलं, हुंडाबळी केली, अंधश्रद्धाही केली आणि बाबा हनुमानजी बाबा चंद्रजींचा हा पुण्यप्रताप असा झाला की आपलं सर्वांचं जीवन मंगलमय झालं. खरं तर हा आपल्या सर्वांकरता या जीवनामध्ये मोठं आपल्याला या ठिकाणी पुण्यप्रताप लाभलेला आहे. खरं तर या ठिकाणी मला या गोष्टीचा अभिमान आहे. या ठिकाणी मी आमदार असताना जेव्हा मदनकरजी या ठिकाणी आपले मेयर साहेब आहेत आपण त्यावेळी मंत्रालयाच्या पायऱ्या चढलो. पण त्यावेळी देवेंद्रजी तुम्ही विरोधी पक्षात आपण होतो पण ज्या पद्धतीनं मी प्रास्ताविक केलं तुम्ही त्या ठिकाणी विधानमंडळात मांडलं आणि मला आठवतो तो दिवस 13 डिसेंबर 2009 आहे. आशिष देशपांडे या ठिकाणी आहे. 13 डिसेंबर 2009 ला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी आणि मदनकरजी, शिरसागरजी सारे, आपले माजी अध्यक्ष मेहरजी सारे आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या चढलो. पण माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मदत केली म्हणून 13 डिसेंबर 2009 ला या पावळदवळा आश्रमाला खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय यात्रास्थळ म्हणून दर्जा मिळाला. यावेळी त्यावेळी माननीय देवेंद्रजींनी आपण सभापती मदत केली होती. मला आठवतो आपण मुख्यमंत्री असताना वर्धमान नगरच्या आपल्या या भवनावर ज्या पद्धतीने गदा आणली गेली, ज्या पद्धतीने लिफ्ट संपली आणि उद्या परवा एनआयटी तोडणार आहे, संपूर्ण सेवकांमध्ये नाराजी पसरली, सेवक त्या ठिकाणी इतके नाराज झाले, 6.5 लाख सेवकांचे मेसेज येणं सुरू झाले. पण मला अभिमान आहे या ठिकाणी आपले अध्यक्षांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी नितीनजीच्या मागे लागून आणि शेवटी एक दिवस झाला की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नितीनजी आणि देवेंद्रजींनी वर्धमान नगरचं आपलं भवन तोडणाऱ्या लोकांना थांबवून स्वतः आपल्या हातांनी चावी वर्धमान नगरच्या त्या भवनात नेऊन दिली आणि त्यामुळे देवेंद्रजी मी आपलं मनापासून आभार मानतो. एखादा मुख्यमंत्री आपल्या हाताने चावी वर्धमान नगरच्या आपल्या भवनात नेऊन देतात इतकं परमात्मा एक सेवक मंडळाबद्दल आत्मीयता माननीय देवेंद्रजींची होती आणि आज मला अभिमान या गोष्टीत आहे की मागे मुख्यमंत्री असताना आपण ज्या पद्धतीने शिफारस केली होती केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी 30 सप्टेंबर 2013 ला बाबा जुंदेवजींच्या नावाने एक डाक तिकीट जाहीर केली. ती तिकीट सुद्धा या ठिकाणी आपल्याला डाक तिकीट या ठिकाणी मिळाली. संपूर्ण देशामध्ये आज या ठिकाणी बाबा हनुमानजी बाबा जुंदेवजींचा परमात्मा एक सेवकांचा आपला हा रथ पुढे जातो आहे. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल की ज्या पद्धतीने माननीय मदनकरजींनी खरं तर मी मदनकरजीचं मनापासून अभिनंदन करतो. एकदा मदनकरजीचा त्याची टाळाबाजार जोरात टाळाबाजारमध्ये मदत करतो. मी पाहिला असा अध्यक्ष एखादा पक्षाचा अध्यक्ष राहतो तो रात्रंदिवस फिरतो त्याला फिरावं लागतं. पण मदनकरजी ज्या दिवशीपासून अध्यक्ष झाले त्या दिवशीपासून संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जो प्रवास केला तो प्रचंड मोठा प्रवास केला आणि म्हणून मदनकरजी करता एकदा जोरात टाळावर स्वागत केला पाहिजे. हा या ठिकाणी संपूर्ण हा जगन्नाथाचा एक हा रथ हा जो परमात्मा एक रथ संपूर्ण देशामध्ये आज हा प्रवास करून एक एक घराला हुंडाबळी एक एक घराला व्यसनमुक्त करण्याकरता एक एक घराला त्या ठिकाणी अंधश्रद्धेतून काढण्याकरता माननीय मदनकरजी आणि आपली संपूर्ण टीम काम करताय. खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन करतो आणि मी एवढीच बाबा हनुमानजी बाबा जुंदेवजींना विनंती करतो की या आज या ठिकाणी जेवढे लोक आले आहेत त्या सर्वांना त्यांचं सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे, सर्वांना उदंड आयुक्त राहू दे अशी विनंती बाबा हनुमानजी बाबा जुंदेवजींना करतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद. आपण खूप केलेल्या कार्याच्या बद्दल आम्हाला
धन्यवाद। यानंतर लगेच पुढील मार्गदर्शनाला सन्माननीय केदार साहेब आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण ताळ्या वाजवत आहोत। आम्हाला विनंती आहे की आपण अंकावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। अभी समय को ज्यादा न गवाते हुए, समय बहुत कम है हमारे अतिथि महोदय और आगे कुछ करने वाले हैं और यहाँ से प्रस्थान होने जा रहे हैं और इसलिए मुख्य अतिथि महोदय को मैं आमंत्रित करना चाहता हूँ। और फिर से दो लाइनें मैं गुनगुनाना चाहता हूँ क्योंकि आप जो है हमारे लिए बहुत कीमती अनमोल हीरा के समान है, इसलिए आपकी भी पहचान होना चाहिए। लगन निष्ठा और समर्पण की मिसाल, लगन निष्ठा और समर्पण की मिसाल है। हर संकट का आप तोड़ है, पद प्रतिष्ठा मान सम्मान से दूर, पद प्रतिष्ठा मान सम्मान से दूर। नेतृत्व क्षमता आपकी बेजोड़ है, नेतृत्व क्षमता आपकी बेजोड़ है। धैर्य धर्म और सादगी की मूर्त, धर्म धैर्य और सादगी की मूर्त, ऐसे जन नेता हमें मिले हैं। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के रूप में हमारे देवेंद्र फडणवीस साहब है, इनके लिए आप जोरदार तालियां बजा दीजिए और आप आइए हमारे इस सेवा भाइयों को आप जन शब्द में हमें मार्गदर्शन कीजिए। इसके पहले मैं अध्यक्ष महोदय जी से निवेदन करूंगा कि हमारे मंडल की ओर से कुछ किताबें हैं और कुछ फाइलें। संधी मिळाली आणि या विराट
सेवक परिवाराची दर्शन घेण्याची संधी आज मला प्राप्त झाली, याबद्दल मला अतिशय आनंद आहे। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी प्रणाम करतो, आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो। खरं म्हणजे बाबा जुंजोजींनी खऱ्या अर्थानं मानव धर्माची स्थापना केली आणि दगडाच्या देवापेक्षा मनुष्याचा देव हा पण ओळखला पाहिजे, जो सजीव आहे, जो खऱ्या अर्थानं चैतन्यशील आहे। हे सगळ्याचं काम बाबा जुंजोजींनी केलं आणि म्हणूनच अंधश्रद्धा असतील, कुप्रथा असतील, वाईट चालीरीती असतील, विविध प्रकारची व्यसनं असतील, या सर्वांच्या विरोधात एक मोठी जागृती या ठिकाणी बाबांनी केली। आणि मग जी चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम ज्याच्या आधारावर मानव धर्माचा पाया उभा राहिला, खरं म्हणजे आचरणाला सोपे, कर्मकांड रहित कुठल्याही व्यक्तीला ज्याचं पालन करता येईल, अशा प्रकारची तत्व, अशा प्रकारचे शब्द आणि असे नियम बाबा जुंजोजींनी आपल्याला या ठिकाणी शिकवले आणि त्यातूनच एक असा समाज उभा राहिला की ज्या समाजामध्ये श्रद्धा तर आहे पण अंधश्रद्धा नाही, ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, ज्या समाजामध्ये परस्पर प्रेमाचा भाव आहे आणि सत्य, मर्यादा आणि प्रेम हे जे तीन शब्द बाबांनी आपल्याला सांगितले, त्या तीन शब्दावर आधारित अशा प्रकारची एक मोठी रचना आज मानव धर्माच्या माध्यमातून आपण केली आहे, हे बघून खरोखर आनंद वाटतो। बाबा नेहमी सांगायचे की जाती दोनच आहे, स्त्री आणि पुरुष, आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा बाबांना कधी मान्य नव्हता। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की एक भेदभाव विरहित सर्व प्रकारच्या समाजातले लोक आज या ठिकाणी परमात्मा एक मानून आणि सेवक म्हणून या ठिकाणी काम करताय। खरोखर कोणी जर मला विचारलं की बाबा जुंजोजींचा सगळ्यात मोठा चमत्कार काय आहे, तर मी म्हणेन हे जे समोर बसलेले लोक आहेत हा बाबांचा खरा चमत्कार आहे। इतक्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलं, इतक्या लोकांना सश्रद्ध व्यसनमुक्त बनवलं, इतक्या लोकांच्या जीवनाला दिशा देणं यापेक्षा मोठा चमत्कार हा 21व्या शतकात असूच शकत नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे फार मोठं कार्य आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। मगाशी अपेक्षा देखील व्यक्त केल्या, टेक्शन जी असतील किंवा परिणय जे असतील, भावपूर्ण जे असतील, यांनी देखील त्या संदर्भात एक आग्रह केला। बावनकुळेजींनी तर यापूर्वी सातत्याने आपल्या परमात्मा एक परिवाराकरता अनेक वेळा जे जे आवश्यक होत ते करण्याचा प्रयत्न केला। आज खासदार साहेब, आमदार साहेब देखील तो प्रयत्न करतात, पण मी आज आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करतो की आपल्या या मानव मंदिराच्या परिसराचा जो 77 कोटी रुपयाचा आराखडा तयार झालेला आहे याला मान्यता देऊन पूर्ण निधी याला उपलब्ध करून देण्यात येईल।
अतिशय चांगल्या प्रकारे हे जे सगळं कार्य हे कार्य निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला मानव धर्म आश्रम उडाण पूल असं नाव देण्याची मागणी आपण केली आहे. निश्चितपणे त्या संदर्भात जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण पूर्ण करू आणि ते नाव देखील देण्याच्या संदर्भात आम्ही सगळे मिळून या ठिकाणी पुढाकार घेऊ. आपण दोन पुरस्कारांचा उल्लेख देखील केलाय. खरं म्हणजे मी तर असं म्हणे की आपलं कार्य हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे. पण तरी देखील शासनाने चांगलं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या दृष्टीने निश्चितपणे या दोन्ही पुरस्कारांकरता आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची शिफारस करून ते आपल्याला मिळतील या संदर्भात सगळी कारवाई आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देखील मी आपल्याला या निमित्ताने देतो. खरं म्हणजे या ठिकाणी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि निश्चितपणे मी तर असं म्हणेन की आज इथे येण्याची संधी मिळाली तर ही सुरुवात झाली. पूर्वी नैमित्तिक मी यायचो मध्यंतरीचा खंड पडला पण आता अखंडितपणे दरवर्षी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न मी करेन आणि ज्या ज्या काही सेवा आपण सगळे सेवक आहात आम्ही सेवकच आहोत आणि त्यामुळे ज्या ज्या काही या मानव धर्माच्या सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करू. आज पुन्हा एकदा या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजींना प्रणाम करतो, त्यांचा आशीर्वाद मागतो, महान त्यागी बाबा जुंदोजींचा आशीर्वाद मागतो आणि हे मानव धर्माचं कार्य जे आपण करताय ते कार्य करण्याची प्रेरणा आणि संधी आम्हाला मिळत राहावं एवढीच प्रार्थना करून आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं म्हणणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण खूप मोलाचं मार्गदर्शन आणि आम्हाला आश्वस्त केलं आमच्या डिमांड विषयी. पुनश्च एकदा धन्यवाद आणि पुनश्च एकदा साहेबांच्या टाळ्या वाजून आपण अभिनंदन करावं.